पुसद तालुक्यातील पारगाव मध्ये विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आलेले राज्यमंत्री नामदार अब्दुल सत्तार अचानक सभेमधून निघून गेलेत। राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना या तीन पक्षाच्या आघाडीचे सरकार असताना जुन्नर तालुक्यामध्ये आघाडीमध्ये बिघाडी झालेली पाहायला मिळत आहे। राज्याचा एक जबाबदार मंत्री भर कार्यक्रमामधून निघून जाणे यामागे नेमके कारण काय, पाहूयात नेमके काय घडले। आज मी पुढे बोलाल ना, तुम्ही कळकळ सगळं मी शिव माऊली सगळं सांगतो मी बोलतो। तुम्हाला अडचण असेल तर मी जातो। अजिबात साहेब अडचण नाही, अजिबात साहेब अडचण नाही, साहेब अजिबात अडचण नाही, साहेब साहेब ऐका। मी सांगतो ना बंद शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहात या ठिकाणी मंत्री आले मंत्री असं होणं मला काही कळत नाहीये की आज एवढे आपल्या ते पाहुणे आहेत ना मंत्री मोदी आमच्या सगळ्यांना राज्याचे आणि पाहुणे सर्वांना आपल्या एक तर त्यांची तारीख घेऊन त्यांना बोलवण्यात आलं आल्यानंतर अशा पद्धतीची भावना आणि आमदार त्यांनी प्रोटोकॉलप्रमाणे आमदार जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी ग्रामपंचायतीची रिबीन कापणार नाही असं बोलत ते हे वस्तुस्थिती सर्वांनी ऐकलं आणि मग माईक बंद करण्याची जी प्रथा आज मी पर्यंत पाहिली माझ्यासाठी सुद्धा नवीन आहे। मी पण 30 वर्ष राजकारण करतोय पण हे वाईट आहे। आता ते निवडून गेले वास्तव की फार आमच्या सगळ्या मनाला लागलेला धक्का हे वाईट आहे सर। हे होतं महाविकास आघाडी सरकार महाविकास आघाडी हा नंतरचा विषय हो। आमचं म्हणणं की पहिल्यांदा आलेल्या माणसाचा मान सन्मान संस्कृती काय आहे शिवभूमीची पक्ष हा प्रकार हा नंतरचा पार्टी आमच्या सगळ्यासाठी पण दोष कोणाला देणार तर विचारलं पाहिजे कोणाला देणार। ज्या पद्धतीने सुरुवात झाली बरं स्वतः सभापती शंभर टक्के मी जेव्हा पवार साहेब आले अजित दादा आले जयंत पाटील साहेब आले माझ्या काळामध्ये ज्या ज्यावेळी ही लोक आली ते तर काही मंत्री नव्हते त्यावेळेला अजित दादा मंत्री नव्हते शरद पवार साहेब आले मी सगळ्यांच्या स्वागताला सगळ्यात आधी उभा असायचा अर्थात आधी हे काम आहे हा प्रोटोकॉल आहे चुकीचा पाहिला पाडलं। आता बघा तुम्ही काय करताय सगळे मंडळी आणि याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो तुमच्या सगळ्या माझ्यापासून तर शेवटच्या स्तरापर्यंत शेवट सगळ्यांचा अपमान आहे सर्व माणसांचा अपमान आहे म्हणजे तुम्ही मीडिया आहे ना तुमचा सुद्धा अपमान आहे। तुम्ही काही लाभ म्हणा तिकडे उद्या तुम्ही काय उलटी बातमी करा सरळ बातमी करा पण हा अपमानच आहे वाईट आहे। सो 3 वर्ष मी पण काम करतो राजकारण। ब्युरो रिपोर्ट मायभूमी न्यूज पारगाव। मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।